नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी विनोद घोले आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा आपला महत्त्वाचा विषय म्हणजे आता इथून पुढे लॉकडाऊन लागेल किंवा नाही आणि जर लॉकडाऊन लागलं तर या ठिकाणी आपल्या शेतातील जे माळू आहे आपल्या शेतातील जे पीक आहे तर नेमकं को ते कोणत्या ठिकाणी लिहून विकायचं कारण गेल्या वर्षी जी परिस्थिती अशी आहे की गेल्या वर्षी लॉकडाऊन लाग लागल्यानंतर या ठिकाणी आपले जे शेतातील पीक आहे टमाटा असू द्या किंवा कोणत्याही प्रकारचं पीक असू द्या तर हे टोमॅटोसुद्धा गेल्या वर्षी विक नाही शेतकऱ्यांना फार नुकसान झालेलं आहे तर अशा परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये जर लॉकडाऊन लागलंच तर त्या ठिकाणी आपलं पीक नेमकं आपण कशा रीतीने विकायचं आपल्या शेतातील माल कशा पद्धतीने विकायचा याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण चॅनलवरती नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला शेअर करा आणि जर आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता त्याचबरोबर तुम्ही मला काही इंस्टाग्रामवरती सुद्धा विचारू शकता इंस्टाग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेले आहे त्या ठिकाणी तुम्ही मला फॉलो देखील करू शकता चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कमेंट आल्या होत्या की आता जर लॉकडाऊन पडलं तर आपला बाजार चालू राहतील किंवा किंवा आपलं पीक जे आहे ते कोठे नेऊन विकायचं तर या ठिकाणी गेल्या वर्षीची परिस्थिती काय आहे लॉकडाऊनमध्ये अनेक शेतकऱ्यांनी जी चांगली चांगली उत्पादनं घेतली होती आता शेतकरी सहजासहजी काय करत असतो की आता कोणतंही पीक मोठं पीक घ्यायचं म्हटलं शेतामध्ये जर जास्त पीक उत्पादन घ्यायचं म्हटलं तर या ठिकाणी शेतकरी कर्ज काढतो आपण कर्ज काढत असतो तर या सुद्धा आपल्याला परतफेड झाली पाहिजे गेल्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि इथून पुढे आता लॉकडाऊन पडेल किंवा नाही काय सांगता येत नाही कारण कोरोनाचं प्रमाण जे आहे ते हळूहळू वाढत आहे आणि कोरोनाचं जर प्रमाण वाढत चाललं तर लॉकडाऊन करणं साहजिकच आहे परंतु गेल्या वर्षी शेतकऱ्यांची परिस्थिती जी आपली झाली होती की आपण जे पीक शेतामध्ये घेतलं होतं तर ते आपण विकूसुद्धा शिकलो नव्हतं आणि ब जी पुणे मुंबई अशा ठिकाणी भाजीपाला वगैरे फार महाग झाला आणि आपल्या कोण घेताना तर रुपये दोन रुपयाच्या म्हणजे मोल घेतलेला आहे म्हणजे आपल्याला भाव दिला नाही आणि तिकडे जे खरेदी करणार आहेत त्यांना जास्त भाव म्हणजे जास्त महाग दिलेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये यावर्षी सरकारनं काहीतरी विचार केला असेल किंवा सरकारचा विचारसुद्धा चालू असेल की जर आपण लॉकडाऊन चालू केलं तर या ठिकाणी यावर्षी आता गेल्या वर्षी नवीन कोरोना होता म्हणजे कोरोनाविषयी कोणाला काही माहित नव्हतं कोरोना अचानक आला अचानक लॉकडाऊन पडलं परंतु यावर्षी काय झालेलं आहे सगळ्यांना कळलेलं आहे की आपल्याला शेतामधील माल आवश्यक असतो या ठिकाणी शेत शेतकऱ्यांची सुद्धा स्थिती खालवते तर अशा परिस्थितीमध्ये सरकारसुद्धा विचार करू शकते की बाजार समित्या किंवा मार्केट हे चालू ठेवायचं परंतु समजा अशा परिस्थितीमध्ये जर सरकारनं संपूर्ण लॉकडाऊन केला आणि या ठिकाणी जर मार्केटसुद्धा बंद केलं तर अशा परिस्थितीमध्ये जे शेतकरी कमी उत्पादक आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी कमी उत्पादन घेतलेलं आहे तर ते आपापल्या भागामध्ये विकू शकतात कारण गेल्या वर्षीची सुद्धा परिस्थिती तुम्हाला माहिती आहे की जरी आपलं लॉकडाऊन असलं तरी अशा परिस्थितीमध्ये आपल्याला माल विकण्यासाठी परवानगी दिलेली होती परंतु सकाळ संध्याकाळी परंतु अशा परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी जास्त उत्पादन घेतलेलं आहे की जे शेतकरी हेक्टावर हेक्टरवर उत्पादन घेतात एक एकर दोन एकर तीन एकर पाच एकर अशा रीतीने उत्पादन घेतात तर अशा शेत अशा शेतकऱ्यांनी काय करायचं तर आता शेतकरी काय करत आहेत की आता सध्याला मार्च महिना चालू होणार आहे आणि मार्च महिन्यामध्ये जर मा लॉकडाऊन झालं तर या ठिकाणी आपली परिस्थिती वाईट होईल असं सुद्धा शेतकऱ्यांना वाटत आहे की लॉकडाऊन चालू झाल्यानंतर आपलं पीक कोणतं लागवड करायची किंवा कोठे नेऊन विकायचं कारण आता आपण जे चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे की आपण मार्च व एप्रिल महिन्यामध्ये कोणती पिकांची लागवड करू शकतो हा सुद्धा चॅनल हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तर त्याच्या खाली कमेंट होती की आपण तर पिकाची लागवड करू पण लॉक लॉकडाऊन पडलं तर या ठिकाणी आपण को ठेण निघायचं तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की आपण ज्या पिकांची लागवड करणार आहोत आता जी पिके नाशवंत आहेत म्हणजे ज्या पिकांची आपण सहजासहजी जास्त दिवस ठेवू शकत नाही तर ही पिके आपण थोडीफार कमी जरी घेतली कमी प्रमाणात जरी घेतली तर त्या ठिकाणी आपला फायदा होऊ शकतो आणि आपल्याला पुढच्या आठ पंधरा दिवसामध्ये कळून जाईल की लॉकडाऊन पडेल किंवा नाही पडेल किंवा जर कोरोनाचं प्रमाण वाढलं तर या ठिकाणी शंभर टक्के लॉकडाऊन पडणार तर आता शेतकरी काय करत असतात की इथून पुढे जी पिके लागवड करायची आहेत ती आपण विचार करून लावली पाहिजेत आता या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही जर टोमॅटो लावलं तर टोमॅटोलाही बरेच दिवस लागतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर लॉकडाऊन असलं तर, तर टोमॅटो हे नाशवंत पीक आहे यामुळे टोमॅटोचं आपलं नुकसान होऊ शकतं परंतु आता इथून पुढे जे आपण पिके लागणार लावणार आहोत तर ही पिके आपण अशी लावली पाहिजेत जर लॉकडाऊन जरी पडलं तर त्याच्यातून आपल्याला फायदा झाला पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर आपण मिरची जर लागवड केली तर मिरचीच्या परिस्थितीमध्ये काय होऊ शकतं की मिरची बरेच दिवस चालणारं आपलं पीक आहे तर मिरची त्या परिस्थितीमध्ये जर सरकारनं मार्केट चालू ठेवलं बाजार समित्या चालू राहिल्या तर या ठिकाणी आपण मिरची आपली नेहून विकू शकतो किंवा आपण आपापल्या भागामध्ये मिरचीचं विक्री करू शकतो आणि जर लॉकडाऊन पडलंच तर या ठिकाणी मिरची लावल्याचा काय फायदा होतो तर आपली जी मिरची आहे ती जर लॉकडाऊन नाही पडलं तर आपण व्यवस्थितरित्या ते वि विकू शकतो त्या ठिकाणी कोणतीही अडचण येत नाही परंतु लॉकडाऊन जर पडलं तर आपण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा थोडीफार मिरची विकू शकतो आणि ज्यांनी जास्त उत्पादन घेतलेलं आहे तर ते काय करू शकतात की आपण जी मिरची लागतो आहे तर ती मिरची लाल सुद्धा करू शकतात कारण मिरची लाल केल्यानंतर सुद्धा चांगला भाव भेटतो म्हणजे एकंदरीतरी ते ते आपण लॉसमध्ये तरी जाऊ शकणार नाही म्हणून घेताना आपण अशीच पिके घेतली पाहिजेत आता टोमॅटो जर घेतलं तरी या ठिकाणी काय होतं की टोमॅटोचं लाल झाल्यानंतर आपण काही करू शकत नाही त्यामुळे आपण या ठिकाणी मिरचीचं जर उत्पादन घेतलं तर मिरची आपण लाल करून जेव्हा लॉकडाऊन उघडेल तेव्हा आपण विकू शकतो कारण मिरची ही जर लाल केली तर टिकून राहू शकते म्हणून आपण काय केलं पाहिजे जर लॉकडाऊन जरी पडलं तर आपले हो नहीं। आपले पाले हो नहीं। या ठिकाणी लॉकडाऊन पडल्यानंतर सुद्धा आपल्या पिकाचं नुकसान होऊ नये आपल्या शेतातील भाजीपाल्याचं नुकसान होऊ नये म्हणून या ठिकाणी आपण जी टिकाऊ पिकं आहेत म्हणजे जी जास्त काळ टिकून राहू शकतात अशा पद्धतीची पिके घेतली पाहिजेत आणि लॉकडाऊन जर नाही पडलं तर या ठिकाणी आपल्या शेतामध्ये जे आपण सध्याला पिकं घेणार आहोत तर ती पिके घेतली तरी काही अडचण नाही परंतु लॉकडाऊन जर पडलं तर या ठिकाणी तुम्हाला जर व्हिडिओची आवश्यकता असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की आपण लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये सुद्धा कोणत्या पिकांची लागवड करून पुन्हा पैसा कमवू हो शकतो तर अशा विषयीची सुद्धा आपण व्हिडिओ जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर चॅनलवरती आपल्या व्हिडिओ टाकेल जर तुम्हाला आवश्यकता असेल हो हो तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता किंवा आपण जे रेग्युलर पिके घेतो ते घेऊ शकता म्हणजे सांगायचा मुद्दा एवढा जर लॉकडाऊन पडलं काय आणि नाही पडलं काय या ठिकाणी आपण विचार करून पिकं घेतली पाहिजेत तर शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण चॅनलवरती नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद